हाय फ्रेंड्स, माय नेम इज रमेश मोरे। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे। तुम्ही पाहत आहात सायन्स बाय रमेश। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर सुरू करूया आजचा टॉपिक। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे ॲसिड बेस अँड सॉल्ट। मित्रांनो, आज आपण खूप काही गोष्टी शिकणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ॲसिड बेस आणि सॉल्ट जाणून घेण्याआधी आपण आयनिक कंपाऊंड काय असतं ते बघणार आहोत। तर आयनिक कंपाऊंडचे तीन प्रकार असतात, ॲसिड बेस आणि सॉल्ट। आणि आयनिक कंपाऊंडच्या मॉलिक्यूलच्या दोन युनिट असतात, कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन आणि ॲनायन म्हणजेच निगेटिव्ह आयन। फॉर एक्झाम्पल, सोडियम क्लोराईड, सोडियम हा कॅटायन तर क्लोरीन हा ॲनायन। सोडियम आयन आणि क्लोरीन आयन एकत्र येऊन आयनिक बॉन्ड तयार करतात आणि या आयनिक बॉन्डमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो जो स्ट्रॉंग असतो आणि ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात। तर जाणूया ॲसिड काय असतं। तर ॲसिड टेस्टला सुवार असतात, म्हणजेच आंबट असतात। फॉर एक्झाम्पल, चिंच, दही हे काय चवीला आंबट असतात। दुसरं म्हणजे ते ब्ल्यू लिटमसला रेडमध्ये कन्वर्ट करतात, हे आपण शिकलेलो आहेत। तर तिसरं म्हणजे दे रिॲक्ट विथ सम मेटल अँड फॉर्म हायड्रोजन। ते मेटलशी रिॲक्ट करतात आणि हायड्रोजन आयन फॉर्म करतात। आणि अकॉर्डिंग टू अरिनियस थिअरीच्या दृष्टिकोनातून ॲसिड पाण्यात डिझॉल्व केले असता ते H+ आयन देतात। फॉर एक्झाम्पल, इथे HCl दिलेलं आहे आणि ते पाणीमध्ये डिझॉल्व केले असता आपल्याला H+ आयन मिळालेले आहे। तर बघूया काही ॲसिड्स, नायट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड अँड सायट्रिक ॲसिड। हे या पदार्थांमध्ये ॲसिड असतात। तर काही स्ट्रॉंग ॲसिड बघूया। स्ट्रॉंग ॲसिडमध्ये सल्फ्युरिक ॲसिड येतं। तर त्याचा फॉर्म्युला आहे H2SO4। तर मित्रांनो, याला एक्सपेरिमेंट करत असताना योग्य पद्धतीने हाताळावं लागतं। जर हे हातापायावर पडलं तर अशा प्रकारे जखम होऊ शकते, तर तुम्हाला दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर एक सोल्युशन दिलेलं आहे। तर हे ॲसिड आहे की बेस आहे हे ओळखण्यासाठी काय करत असतात, तर त्यासाठी आपण इंडिकेटर्सचा वापर करत असतो, जसे की मिथिल ऑरेंज, लिटमस पेपर, मिथिल रेड। हे काय इंडिकेटर्स आहेत, म्हणजेच यांच्या सहाय्याने आपण सोल्युशन ॲसिड आहे की बेस आहे हे आपण समजू शकतो। तर मित्रांनो, लिटमस पेपर सगळ्यांचा परिचयाचा आहे। तर हा लायकेन या प्लांटच्या अर्कापासून बनतो। आता आपण बेज पाहूया। तर बेज काय असतं, तर रेड लिटमस पेपर काय ब्ल्यूमध्ये कन्वर्ट करतं। आणि अकॉर्डिंग टू अरिनियस थिअरीच्या स्वरूपातून ते बेज पाण्यात डिझॉल्व केल्याने OH- आयन देतं। तर पाहूया काही बेज, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड अमोनियम हायड्रॉक्साईड। तर हे काही बेज आहेत। मित्रांनो, ॲसिड जेवढे स्ट्रॉंग असतात तेवढेच बेज देखील स्ट्रॉंग असतात। तर पाहूया आता सॉल्ट काय असतं। तर मित्रांनो, ते H+ आयन आणि OH- आयन यांच्यापेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी शो करतात, त्यांना आपण सॉल्ट म्हणतो। तर आजच्यासाठी इतकंच। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स।